press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शेखर गायकवाड सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. युनिक अकॅडमीचे आदरणीय तुकाराम जाधव सर, मनोहर भोळे सर आणि युनिक अकॅडमीची सर्व टीम, शरद पाटील, अमोल गोडके, प्रवीण, अमोल, हर्षद आणि मंचावरील सर्व युनिकचे सर्व सहकारी, गेले 1.5 तास आपण ज्यांचा सर्व कुटुंबियांसह सत्कार केला ते सर्व यशस्वी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनो, खरं म्हणजे एवढा सुंदर आत्ताचा सोहळा होता की ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या तुकाराम सरांना आणि मनोहर भोळे सरांना आहेत असं मी समजतो. कारण आपण ज्यांचा सत्कार केला त्यातली जर मुलं पाहिली तर 2-3 गोष्टी प्रकर्षाने सगळ्यांच्या लक्षात आल्या असतील. एक मुलगी आदिवासी समाजातली यवतमाळमधली आहे की जिला तिच्या आईवडिलांना MPSC म्हणजे काय माहीत नाही. एक पालघरमधला सगळ्यात यंग अधिकारी आहे. आमच्या शिरूरचा एक सागरसारखा मुलगा आहे की ज्याला 4 घराचं म्हणजे 4 भिंतीचं घरच नाही आहे. असा मुलगा की ज्याच्या घराच्या भिंती म्हणजे हे फ्लेक्सचे बोर्ड लावून तात्पुरतं केलेलं घर. अशी मुलं जेव्हा सिलेक्ट होतात तेव्हा मी MPSC इंटरव्ह्यू घेण्यासाठी होतो याचा मला स्वतःला फार आनंद आहे. मित्रांनो, या सगळ्या सत्कारानंतर 2-3 गोष्टी प्रकर्षाने तुमच्या लक्षात आणून द्यायच्या आहेत. ज्यांच्या घरात गरिबी जास्त आहे त्यांचा अभ्यास करण्याचा उत्साह जरा त्याच्यापेक्षा जास्त आहे, लक्षात आलं. म्हणून सांगलीमधली मुलं मला दिसत आहेत, पालघरची दिसत आहेत, अनेक ग्रामीण भागातनं आलेली मुलं प्रचंड दुर्दम्य आशावाद घेऊन येत आहेत. पहिला जो मुलगा आत्ता बोलला रजपूत, त्याने सांगितलं पुण्यामध्ये अट्रॅक्शन फार आहे. बरोबर आहे ना? त्यातले काही अट्रॅक्शन इथं पण बसलेले असण्याची शक्यता आहे. आणि हे डिस्ट्रॅक्शन टाळून अभ्यास कसा करायचा हा एक अवघड गोष्ट आहे. बरं, यातले निम्मे पालक असे आहे ज्यांना MPSC शब्द लिहा म्हणलं तर मला वाटते ते लिहिता पण येणार नाही. बरोबर आहे ना? मी जेव्हा नोकरीला सुरुवात केली त्यावेळी फौजदार होण्याचं फार वेड होतं. सगळ्या महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्या एवढं फौजदार होण्याचं वेड कुठल्याच जिल्ह्यात नाही. आणि शक्यतो मुलींना दिसेल अशा पद्धतीने फौजदार परीक्षा मार्गदर्शक हे पुस्तक उजव्या हातामध्ये घेऊन शिवाजी विद्यापीठात मोटरसायकलवर 2-4 वेळा राऊंड मारल्याशिवाय मुलगी मागे बसत नाही असं वाटणारा फार मोठा ग्रुप त्यावेळी कोल्हापूरमध्ये होता. आणि बहुतेक मुलं आईवडिलाला सांगायचे मला फौजदार व्हायचं आहे. मग आईवडिलांना पण काय कळायचं नाही, ते आपले ऊसाला पाणी देत बसायचे. 3 वर्ष झालं की तो सुट्टीचा घरी येणार आणि म्हणणार माझा अभ्यास एवढा चांगला आहे की सरांनी मला 1 वर्ष वाढवून तिथंच राहायला सांगितलं आहे. मग आईवडिलांना कळायचं आहे हा नापास झाला आहे. मग 5व्या वर्षी त्याला ते हॉस्टेलमधनं काढून आणून डायरेक्ट लग्न करून टाकायचे. लग्न केलं की तो त्याला यथावकाश मुलं व्हायची. मुलं झाले की तो त्याच्या पोराला सांगायचा आम्ही आईवडिलांनी सांगितलं ते ऐकलं नाही, तुम्ही लवकर उठा अभ्यास करा. असं पिढ्यानपिढ्या गेली 60 वर्ष महाराष्ट्रात चालू आहे. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला शहाणं करते. ते म्हणते अरे तुम्ही इकडे तिकडे बघू नका, पुण्यात फार ग्लॅमर आहे. बरोबर आहे? आपलं सरळ नाकासमोर जायचं क्लासला परत यायचं. पण ते नाकासमोर जाताना अनेक नाकं दिसतात आणि त्याच्यामुळं आपली गुंतागुंत तयार होते. आणि जी गोष्ट बाहेर आहे तीच आपल्या लिहिण्यामध्ये आहे. म्हणजे माझा विद्यार्थ्यांचा एवढा संबंध आहे की जवळजवळ मला वाटते मी गेल्या 3-4 वर्षात 5 लाख विद्यार्थ्यांपुढे नक्की गेलो आहे. त्यामुळे मी अगदी साध्या सोप्या भाषेत
तुमच्यासह तुमच्या आईवडिलांशी हितगुज करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे 10% मुलं जर क्लास लावणारी सिलेक्ट होत असतील तर 90% मुलं सिलेक्ट होत नाही हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग कदाचित फ्रस्ट्रेशन येऊ शकतं आणि ते येऊ नये म्हणून स्पर्धा परीक्षा ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला प्रवासातच शहाणं करत जाणार आहे. म्हणजे MPSC चा अभ्यास करणारा मुलगा शेती करायला लागला तरी तो एक नंबर शेती करणार आणि त्यांनी पान टपरी टाकली तरी तो एक नंबरचं पान विकणार. ह्याचा हा फरक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हा फरक लक्षात यायला कदाचित 30-40 वर्ष आयुष्याची जाण्याची दाट शक्यता आहे. कारण फार कॉम्प्लिकेटेड गणित आहे. मुळात अभ्यास कसा करायचा आणि फॉर्म कसा भरायचा इथपासून सुरुवात असते. आमच्या वेळी तर आम्ही राहुरी विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास आम्ही सुरुवात केली त्याची 1985-86 आणि सगळ्यांचे फॉर्म आम्ही 150 फॉर्म एकदम आणायचो. एकच मुलगा घेऊन जाऊन फॉर्म भरायचा अशी पद्धत होती. आणि त्यावेळी अशी पद्धत आली नव्हती की पुण्यामध्ये जसं करतात वरच्या बिल्डिंगवरचे आई वडील खालच्या बिल्डिंगवरच्या मुलाला तू MPSC ला बसला हे सांगू नको असं सांगणारे आई वडील जन्माला यायचे होते. लक्षात आलं? सगळे मुलं एकत्रच अभ्यास करायचे, एकत्रच एका ST ने प्रवास करायचे आणि एकत्रच ग्रुपच्या ग्रुपने सिलेक्ट होत होते. आता तसं होताना मला दिसत नाही. स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्यात काय आवश्यक असेल तर ग्रुप स्टडी आहे. सगळ्यांनी एकत्र बसायला पाहिजे. मग काय वाचायचं, काय लिहायचं, कुठली पुस्तकं घ्यायला पाहिजे हे करेपर्यंत 2-3 अटेम्प्ट निघून जातात. आमच्या वेळी आमच्या पण तुम्ही जसं रजपूतनी सांगितलं 12,000 डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट असतील तर आमच्या वर्गात एक मुलगा होता तो दिवसभर झोपून राहायचा. फक्त मध्ये उठला ना आम्हाला एक सांगायचा तुम्ही 11 पोस्टसाठी लढा. म्हणजे आपण समजून घ्यायचं याची एक पोस्ट राखीव ठेवलेली आहे. बरं, जी गोष्ट त्या परीक्षेच्या अभ्यासाची आहे ते स्वतःच्या अभ्यासाची पण तशीच. मुळामध्ये काय होतं आहे, कॉलेजमध्ये आपण जेव्हा जातो तर कॉलेजमधली पेपर लिहायची पद्धत आणि तपासायची पद्धत वेगळी आहे. जास्त लिहिलं की जास्त मार्क हे आम्हाला शाळेपासून शिकवलेलं आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे आपण पहिला कार्यक्रम काय करतो, 6 मार्काला दिलं ना तर 2 पानं भरायची, 10 मार्क असले ना तर 3 पानं लिहायची. मी नेहमी एक गमतीशीर उदाहरण सांगतो. आमच्या वडिलांकडे एक शिपाई होता बाबू, तो 6वी शिकलेला होता. त्याला मी लहानपणी त्याला म्हटलं अरे तू शिपाई कशाला राहतो, तू हुशार वाटतोय मला. तुम्हाला म्हटलं मी 10वी पास झालो नाही म्हणून मी क्लार्क होत नाही. म्हटलं हरकत नाही, मी तुझा फॉर्म भरतो. त्याला पुस्तकं आणून दिली आम्ही आणि त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. म्हणजे 6वीत असताना आम्ही त्याला समोर बसून अभ्यास घ्यायचो. पहिल्या वर्षी बाबू ज्या दिवशी पेपर देऊन आला तर मलाच इंटरेस्ट जास्त होता. म्हटलं बाबू किती मार्क पडतील? म्हटलं बहुतेक 5-6 मार्क जातील. म्हणजे आम्हीच हिशोब करायचा त्याचा. आणि रिझल्ट लागला त्या दिवशी त्याला पडले 17% मार्क. मग पुढच्या वर्षी बाबू परत परीक्षेला बसला, त्याचे झाले 19% मार्क. मग तिसऱ्या वर्षी झाले 22% मार्क. चौथ्या वर्षी परत 18% मार्क. पाचव्या वर्षी बाबूची मुलगी 10वीला आली आणि बाबूचा नंबर बाबूच्या मुलीच्या शेजारी आला. आणि स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा मुलीचं बघून वडील पास झाले. अशी घटना मी पहिल्यांदा आयुष्यात बघितली की बाबा मुलीचा पेपर बघून वडील पास झाले आहे. तर मी म्हटलं बाबू असं कसं काय रे, 5 वर्ष लागली 10वी पास व्हायला. काय कळत नाही साहेब म्हटला, मी पुस्तकात जेवढे मुद्दे लिहिलेत ना त्याचे डबल मुद्दे मी लिहितो. म्हटलं मग डबल आणतो कुठून? बघा त्याची आयडिया काय पेपर लिहायची. पुस्तकात जर 5 मुद्दे असतील तर हा 12 मुद्दे लिहिणार. आणि लिहिणार म्हणजे काय लिहिणार, म्हणजे तिथं गेल्यावर विचार करणार. उदाहरणार्थ सजीव आणि निर्जीव याच्यातील फरक लिहा. मग बाबू काय करणार, मुळामध्ये अभ्यास केलेला नसल्यामुळं पट्टी स्केचपेन
सगळं करणार रेडी, म्हणजे पेपरची मुळात ही उडीशी घडी करणार, म्हणजे इकडनं चार बोटं इकडनं चार बोटं एवढं शिल्लक ठेवणार, म्हणजे जास्त पुरवण्याला होते आल्या पाहिजे, आणि मग बाबू इकडे लिहिणार सजीव, इकडे लिहिणार निर्जीव, मग दोन ओळी सोडणार रेग मारणार, मग खाली लिहिणार सजीव म्हणजे सजीव होय, उजव्या बाजूला लिहिणार निर्जीव म्हणजे निर्जीव होय, परत रेगा मारणार दोन नंबर लिहिणार सजीव म्हणजे निर्जीव नव्हे, मग इकडच्या बाजूला लिहिणार निर्जीव म्हणजे सजीव नव्हे, मग 10 मिनटं विचार करणार, त्याला खिडकीतून एक शिपाई दिसला बाहेर जाताना, सजीव हलतात निर्जीव हलत नाही, मग तो खिडकीतला शिपाई गेला त्याला झाड दिसलं, काही सजीव जाग्यावरच हलतात, असे बाबू फरक लिहायचा, आणि अशा 22वा फरक लिहिणार सजीवामध्ये जीव असतो, तोपर्यंत तपासणाऱ्याचा जीव निघून जायचा, आणि मग तो त्या बाबूला 0 मार्क द्यायचा, असे पेपर। माझ्या वर्गात सुद्धा 2-3 मुलं अशी होती, मी नाव आणि रोल नंबर नेहमीपर्यंत पुरवणी घ्यायची, मला तर काय कळायचंच नाही यार, एवढ्या झटपट त्याची 16 पानाची पुरवणी भरली कशी, तो वर त्याचा आम्ही एकदा पेपर बघितला, पहिल्या पेपरवर पहिल्या पानावर कोरं, दुसऱ्या पानावर काय लिहिलं आहे हरे राम हरे कृष्ण, मग लिहिलं अंबाबाई प्रसन्न, शेवटच्या पानावर लिहिलं मी दारिद्र्य रेषेखालचा आहे कृपया पास करावे, असा पेपर। आणि आपल्याला असं वाटतं आहे जास्त पुरवणी लिहिल्या की जास्त मार्क पडतात, त्याच्यातून स्पर्धा परीक्षेला आलो की नेमकं मनोहर भोळे सर म्हणतात कमी शब्दात लिहा, 200 शब्दात लिहा, बरोबर आहे का नाही, मग इकडं आपली गडबड होते, मग स्पर्धा परीक्षेला कमी शब्दात लिहा म्हणजे काय, जसं आपल्या घरामध्ये कमी भाजी असताना जास्त पाहुणे आल्यावर जास्त पाणी टाकतो आपण, तसंच आपला कार्यक्रम आहे, बरोबर आहे का नाही, जसं लहान मुलं लिहितात गाईवर निबंध लिहा, तर मग सगळे गेले 40 वर्ष मराठी लोकांचे निबंध जर बघितले, माझ्या आवडत्या गाईचे नाव कपिला असे आहे, तिला 2 शिंग असतात तिला 2 कान असतात, म्हणजे मुलीचं नाव ऐश्वर्या झालं तरी गाईचं नाव कपिलाच आहे, आणि गेले 40 वर्ष ते कायम आहे, आणि त्यामुळे भयानक गुंतागुंत आहे, त्यामुळे MPSC चा अभ्यास कमी शब्दामध्ये लिहा, आणि मग मराठी भाषा चांगली पाहिजे इंग्रजीचे शब्द पाठ करा, त्याच्यासाठी पहाटे उठा या कॅल्क्युलेशनमध्ये, आणि मग ह्या कॅल्क्युलेशनमध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळेल का नाही याची धाकधूक चालू होऊन जाते। गेल्या 100 वर्षामध्ये आपण सारखं आवाहन करतो की चिंतामणराव देशमुख IASमध्ये भारतात पहिले आल्यानंतर एका तरी मराठी मुलाने IASचं रेकॉर्ड मोडायला पाहिजे आणि संपूर्ण भारतात पहिलं यायला पाहिजे, आणि एवढं मोठं स्वप्न घेऊन तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशी माझी स्वतःची तुम्हाला विनंती राहील। जी 17व्या 18व्या 19व्या वर्षी मुलं सिलेक्ट झाली आहेत त्यांना प्रचंड स्कोप आहे, आता तर तुम्हाला काहीच गमवायचं नाही आहे, बरोबर आहे ना, इथून पुढे मी पण पहिल्या अटेम्प्टमध्ये उपजिल्हाधिकारी झालो होतो आणि मला त्याचा काय प्रचंड फायदा झाला, प्रशासनामध्ये तुम्ही आल्यानंतर माझा तुमच्याशी डायरेक्ट संबंध येणार आहे, कारण जवळजवळ 25 वर्ष सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व उपजिल्हाधिकारी नायब तहसीलदार IAS ऑफिसर सगळ्यांना मी जमीन हा विषय शिकवतो, आणि यशोदामध्ये तुमच्या फाउंडेशन ट्रेनिंगला मी असणार आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की जी 100 माणसं अशा 10-12 कोटीमधून येतात त्या 100 मधली 2 पण माणसं यशस्वी होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे, म्हणजे एवढी गरिबांची मुलं आली तर ती पुढे 30 वर्षे यशस्वी होतील का, एक मोठं आव्हान आहे, तुम्ही सगळ्यांनी ते आव्हान पेलायला पाहिजे, जीवनात यशस्वी होणं आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणं हे 2 वेगवेगळ्या वाटा आहे, दुर्दैवाने ह्या 2 वाटा सापडलेली माणसं फार कमी आहे, अनेक मुलं तुम्हाला असे सापडतील
समाजामध्ये पण अशी माणसं तुम्हाला सापडतील. तुम्ही जर डॉक्टरशी एखाद्या बोलायला गेला तो 60 साल MBBS असेल तो तो तुम्हाला सांगणार खरं म्हणजे मला IAS व्हायचं होतं. तुम्ही MD डॉक्टरकडे गेला ना तो म्हणा मला गायक व्हायचं होतं. गायकाकडे जर गेला ना तो म्हणतो मला स्पर्धा परीक्षेला बसायचं होतं. मग त्या माणसाकडे अजून जरा जास्त चर्चा केली की तो म्हणतो मला RBIचं गव्हर्नर व्हायचं होतं. म्हणजे जगायच्या वाटा वेगळ्या आणि आवडीच्या वाटा वेगळ्या असे दोन रस्ते वेगवेगळे झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि या दोन्ही वाटा जर तुम्हाला जोडता आल्या हे पुढं बसलेले जेवढे यशस्वी मुलं आहेत त्या सगळ्यांना मी सांगणार आहे की तुमची जगण्याची आणि आनंदाची वाट एक असायला पाहिजे. ती एक असण्यासाठी जे जे करावं लागेल तो तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय काय गोष्टी लपलेल्या आहेत. उदाहरणार्थ 96 मी एक छोटं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे शेतकऱ्यांनो सावधान. एक गमतीशीर केस मी 90 वर्षांनंतर चालवली आणि ती केस एवढी गमतीशीर होती की इथं बसलेल्या पालकांना पण लक्षात येईल की जमिनीची भांडणं केवढे डेंजरस पद्धतीने चालू आहे. 1903 सुरू झालेली केस मी 1989 चालवली आणि त्याच्या 15 फायली झाल्या होत्या एवढ्या मोठ्या. आणि ती 2 तालुक्यातून डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली आणि परत आली. जमीन होती 46 गुंठे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या माद्याळ नावाच्या गावातली केस आहे. ती गेले 30 वर्ष मी विसरलो नाही कारण त्या एका केसमध्ये मी पुस्तकं लिहायला लागलो. आणि मला असं वाटलं 46 गुंठे जमिनीसाठी दोन्ही माणसं 80 वर्ष भांडत आहेत काय भानगड आहे. म्हणून त्यातल्या त्यात जो गरीब माणूस मला दिसला त्या गरीब माणसाला मी म्हटलं अरे एवढे वर्ष भांडायला परवडते का 1 एकर जमिनीसाठी. मला म्हणला साहेब तुमचा गैरसमज दिसतोय, तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय. बघा तुम्ही बाहेर किती लोक हुशार आहेत ते तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात अडाणी माणसांनी मला सांगितलं तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय. तुम्हाला खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे. जमीन ही समोरच्या पागोट्यावाल्या शेतकऱ्याची आहे. तिच्या मी त्या जमिनीत मी 80 वर्ष ताबा ठेवलेला आहे. त्याच्यातनं मी 40 टन ऊस घेतो. 20 टनाचे पैसे मी घेतो. 20 टनाचे पैसे मी वकिलाला देतो. माझा हा जमिनीच्या खटल्यामध्ये मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये असं त्यांनीच मला विचारलं बरं का. मग माझ्या लक्षात आलं यार जो गरीब दिसतोय तो माणूस बनावट आहे. आणि मग मी पुढच्या वेळी दुसऱ्या माणसाला विचारलं, त्याने पण मला वेगळी स्टोरी सांगितली. तो म्हटला जमीन माझीच आहे वडिलांची, आजोबापासून आम्ही भांडत बसलो आहे. मी वडिलांना मरताना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे. राहिलेली 50 एकर जमीन विकावं लागली तरी चालेल, पण या केसमधनं मी कधीही माघार घेणार नाही. म्हणजे लोकन्यायालय तडजोड ही भानगड संपुष्टात आली. म्हटलं अरे मग जमीन ताब्यात नसताना तुला ह्या वकिलाला पैसे द्यायला कसं परवडत आहे. तो म्हणला वकील माझी फी घेत नाही. म्हटलं असा कोणता वकील आहे की जो फी न घेता केस चालवतो. मग मी वकिलाला गाठला आणि वकील मला असं म्हटले की असल्या जर केस मी चालवत बसलो तर आम्ही भिकेला लागू. आमचं असं ठरलेलं आहे जर माझ्या शेतकऱ्यांनी केस जिंकली तर निम्मे पैसे मला आणि निम्मी जमीन मला आणि निम्मी जमीन शेतकऱ्याला असा आमचा हिशोब आहे. सो तिन्ही माणसाला भांडणं करून फायदा होतो आणि तरीसुद्धा खटल्याची केस चालू राहते हे गणित जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी पहिलं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे शेतकऱ्यांनो सावधान. आणि या पुस्तक एवढंसं छोटं होतं पण या पुस्तकातली ताकद माझी लक्षात आल्यावर मी एक साधी गोष्ट केली. सरकारी नोकरीत आलो आणि IAS आलो तरी दरवर्षी मरेपर्यंत एक पुस्तक लिहायचं असं मी ठरवलं आणि काल माझं 18वं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. माझं असं म्हणणं की असं तुम्हाला असं भलं मोठं ध्येय डोळ्यापुढे ठेवून वाटचाल जर केली तर तुम्हाला प्रचंड मोठं भविष्य आहे. तुम्हाला मला असं वाटत नाही की तुम्हाला कोणी मागे खेचू शकतं. दुर्दैवाने आजूबाजूचं वातावरण तेवढं पोषक नसलं
तरी तुम्हाला एक प्रकारचं मनाची एकाग्रता ठेवायला पाहिजे, झटून देऊन अभ्यास करायला पाहिजे। आपल्या आजच्या बऱ्याच यशस्वी मुलांच्यामध्ये अशी मुलं आहेत, म्हणजे वेटरचं काम केलेला एक मुलगा मला मी त्याचा इंटरव्ह्यू पण घेतला, मला आश्चर्य वाटलं यार की ज्याने वडिलांना पॅरालिसिस झाला म्हणून घरातनं पैसे मिळणार नाही असं लक्षात आल्यावर सागरसारख्या मुलाने वेटरचं काम केलं 3 वर्ष आणि एम पी एस सीला बसला। अनेक सुखवस्तू मुलं, मुंबईमधली मुलं ज्यांचे आईवडील फार श्रीमंत आहे, त्याची मुलं का सिलेक्ट होत नाही त्याचं पण उत्तर आजच मुलांनी तुकाराम सरांना, मनोहर सरांना दिलं आहे असं माझं मत आहे। यावर्षी तुम्हाला सांगण्यासाठी 4 चांगल्या गोष्टी झाल्या आहेत। एक म्हणजे संपूर्ण जगामध्ये यावर्षी मुलींची संख्या मुलांच्या इक्वल झाली आहे, हे जगामध्ये पहिल्यांदा झालं आहे।